नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण शब्दसमूहाबद्दल शब्द भाग 3 ज्यामध्ये आपण परिपूर्ण विश्लेषण त्याचबरोबर 10 महत्त्वाची सराव प्रश्न यांची तयारी करणार आहोत। त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक चॅलेंजेबल प्रश्न विचारण्यात येईल ज्याचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे। बघा, हा जो टॉपिक आहे हा टॉपिक MPSC मेन म्हणजे ग्रुप सी, ग्रुप बी आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याचबरोबर सर्व सरळ सेवा परीक्षा, TET परीक्षा, अभियोग्यता परीक्षा, त्याचबरोबर सर्व स्कॉलरशिप आणि नवोदय विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे, ज्यामुळे तुमची एका मार्कची तयारी होणार आहे। अधिक न वेळ घेता आपण व्हिडिओला सुरुवात करू। सुरुवातीला आपण या शब्दांचे विश्लेषण बघूयात। तर बघा, शब्द आहे अभाव। तर अभाव या शब्दाचा अर्थ आहे एखादी गोष्ट नाही अशी स्थिती। तर बघा, जे सोपे सोपे शब्द आहेत त्याविषयी आपण जास्त बोलणार नाही। त्यानंतर अवर्णनीय, तर वर्णन करता येणार नाही असे आपण म्हणतो ना, एखादी घटना बघितल्यानंतर हे अवर्णनीय आहे अशा पद्धतीनं। आपण कुठे फिरायला गेलो वगैरे, एखाद्या थंड हवेच्या ठिकाणाबद्दल किंवा पर्वताबद्दल अशा पद्धतीनं आपण शब्द वापरतो की ते अवर्णनीय ठिकाण आहे। अवर्षण, अवर्षण म्हणजे पाऊस मुळीच न पडणे। त्यानंतर अविनाशी, कधीही नाश न पावणारे, अविनाशी। त्यानंतर अविस्मरणीय, ज्याचा विसर पडणार नाही असा। अवीट, ज्याचा कधीही वीट येत नाही असा। अद्वितीय, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही। आपण साधारणतः असा शब्द वापरतो की हा अद्वितीय राजा होऊन गेला, सम्राट अशोक अद्वितीय राजा होऊन गेला, अशा त्याचा अर्थ आहे, किंवा त्याच्यासारखा दुसरा कोणीच झालेला नाही अशा पद्धतीनं। अद्वैत, परमेश्वराशी पूर्णता एकरूप होणे। अश्रुतपूर्व, पूर्वी कधीही न ऐकलेले। अष्टपैलू, विविध बाबतीत प्रवीण असलेला। अष्टभुजा, 8 हात। अष्टावधानी, एकाच वेळी अनेक गोष्टी लक्ष ठेवणारा। असंख्य, मोजता येणार नाही इतके। असाध्य, जे साध्य होणार नाही ते। असीम, ज्याला सीमा नाही असा। आपण म्हणतो की जे साधारणतः आपण म्हणतो की बाबा माझी या देवावर असीम श्रद्धा आहे, असीम निष्ठा आहे अशा पद्धतीनं, की ज्याला सीमाच नाही अशा पद्धतीनं। त्यानंतर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रातील। आंतरिक, आतल्या आत जाणवणारा। आवनू, रोपांची लागवड करण्यासाठी तयार केलेली जागा। बघा, आता असा एखादा शब्द आहे की जो आपण खूप कमी वेळा ऐकलेला असतो, ते मात्र आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहेत। असे शब्द तुम्ही एका नोटमध्ये लिहून घ्या की जे तुम्ही कधीच ऐकलेले नाहीत, आणि त्याचीच प्रॅक्टिस करा, कारण की बाकी जे जवळपास 90% शब्द हे आपण ऐकलेलेच असतात। त्यानंतर आकार विल्हे क्रम, मुळाक्षरे व बाराखडीच्या क्रमाने केलेली मांडणी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर जे आहे, चढता क्रम उतरता क्रम, गणितामधला इंग्लिशमधला असेंडिंग डिसेंडिंग, तसं मराठीमध्ये तुम्हाला आकार विल्यक्रम म्हणजे मग कचा शब्द, खचा शब्द, गचा शब्द अशा पद्धतीनं त्याचा अर्थ आहे। आकार विल्यक्रम म्हणजे मूळ अक्षरानुसार। त्यानंतर आकाशगंगा, आकाशातील ताऱ्यांचा पट्टा। आगंतुक, सूचना न देता येणारा अतिथी। अजन्म, जिवंत असेपर्यंत। अजानुबाहू, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे असा। साधारणतः सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना अजानुबाहू असा शब्द वापरलेला आहे। आत्मचरित्र, स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र। आत्मवृत्त, स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र। आदिवासी, अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी। अपादमस्तक, संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत। आभास, नसलेली गोष्ट आहे असे वाटणे। आमरण,
मरण येईपर्यंत, साधारणतः आपण हे उपोषणाच्या संदर्भाने हा शब्द ऐकलेला आहे. आणि आल्हाददायक, मनाला आल्हाद देणारा. आता आपण याच शब्दावर आधारित काही प्रश्नांची तयारी करून घेऊयात. तर बघा प्रश्न काय आहे. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणाऱ्या टिंबटिंब म्हणतात. एकदम सोपा प्रश्न आहे. कामसू, अष्टावधानी, कार्यरत, चौकस. मग काय उत्तर असेल याचं? अष्टावधानी. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा. स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र. शब्दसमूहाबद्दल शब्द शोधा. आस्तिक, आता याचा संदर्भ लागत नाही, देवावर श्रद्धा वगैरे असणारा. आत्मवृत्त म्हणजे बरोबर आहे, स्वतः लिहिलं रे स्वतःचे चरित्र, आत्मवृत्त बरोबर आहे. आत्मिक म्हणजे स्वतःचा विचार करणारा वगैरे किंवा आत्म्याचा, अशा संदर्भ नाही. म्हणजे आत्मिकचा पण संदर्भ लागत नाही, म्हणजे अचान कचा संदर्भ लागत नाही. मात्र बी ब बरोबर आहे आणि ड बरोबर आहे, आत्मचरित्र बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय आहे? अंड आपलं उत्तर असणार आहे. मात्र इथं काय लिहिलंय बघा, अंड आहे का पर्यायामध्ये फक्त ड बरोबर, फक्त क बरोबर, अ आणि क चूक, आणि फक्त ब आणि ब क ड बरोबर. मग इथं काय आहे? अ आणि क चूक. म्हणून आता आपल्याला हे उत्तर घ्यावं लागणार आहे, कारण पर्याय जसा दिला का तसा आपल्याला विचार करणार. आता हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न एसटीआय मेन किंवा राज्यसेवा मेन अशा परीक्षेला तुम्हाला इतक्या काठिण्य पातळीचे प्रश्न विचारू शकतात. एवढे अवघड प्रश्न तुम्हाला सरळ सेवेला किंवा नवोदयला किंवा शिष्यवृत्ती परीक्षेला विचारणार नाही. तरी पण आपली तयारी पाहिजे, कारण उद्या येणाऱ्या एक्झामला कसा प्रश्न विचारतील हे आपल्याला. कारण इथं चुकीचे कोण येतं? येतं आस्तिक आणि आत्मिक. म्हणून अ आणि क चुकीचं, हेच आपलं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा. पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी एक शब्द. तर त्याच्यासाठी शब्द आहे अपादमस्तक. त्यानंतर चौथा प्रश्न अभाव. ज्याला भाव नाही तो असा तर अर्थ होणार नाही. त्याला तर त्याला आपण काही स्वस्त वगैरे अशा पद्धतीनं शब्द बोलू. ज्याची कमतरता भासते ते, जे पुरेसे नाही ते, ज्याचा भाव अधिक असतो ते. मग याचं करेक्ट उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न बघा. ज्याला सीमा नाही असा. आत्ताच आपण त्याचं विश्लेषण बघितलेलं आहे की आपण आत्ताच उदा अर्थ पाहिला होता की असीम भक्ती. तर ज्याला सीमा नाही असा, तर याचं उत्तर काय आहे? असीम, अशा अर्थानं तो शब्द वापरलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला. बघा, आकाशातील ताऱ्यांचा पट्टा म्हणजे आकाशगंगा, हे बरोबर आहे. आपल्याला चुकीचं निवडायचं, म्हणजे हे आपलं उत्तर नाही आहे. नारळाच्या झाडाची पाने झावळ्या, हे पण बरोबर आहे. अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी म्हणजे आगंतुक, हे चुकीचं आहे. कारण अगदी पूर्वीपासून मूळ राहणारे रहिवासी म्हणजे काय? त्याला म्हणतात आदिवासी. म्हणजे हे चुकीचं आहे, म्हणजेच हे आपलं बरोबर आहे. लक्षात घ्या, चुकीचा पर्याय निवडायचा, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. काय दिलंय तर? आदिवासी लिहायला पाहिजे तर दिले आगंतुक दिले. पण आगंतुक म्हणजे काय हे पण माहीत पाहिजे तुम्हाला. आगंतुक म्हणजे तिथी वार न ठरवता अचानक आलेला पाहुणा, त्याला म्हणायचं आगंतुक. लक्षामध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे कन्फर्म चुकलेलं आहे. चौथा बघून घेऊ. पाऊस मुळीच न पडणे आवर्षण, आपल्याला माहिती आहे. आपण हा साधारणतः भूगोलामध्ये शब्द वापरतो की हा इथे आवर्षणाचा पट्टा आहे. आलं लक्षामध्ये? तर पाऊस मुळीच न पडणे अशा पद्धतीनं तो शब्द आहे. आपल्या 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा. सामान्य, अद्वितीय, बऱ्यापैकी, साधारण. तर मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? अद्वितीय. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा, अद्वितीय. जसं की छत्रपती संभाजी महाराजांसारखा अद्वितीय राजा कोणीच नाही, अशा पद्धतीनं आपण शब्द वापरू शकतो. म्हणजे त्यांच्यासारखा आता राजाच होणार नाही छत्रपती संभाजी महाराजांसारखा. म्हणजे छत्रपती संभाजी हे अद्वितीय राजे होते असं आपण वापरू शकतो. त्यानंतर रोपांची लागवड करण्यासाठी तयार केलेली जागा. मग आता काय? असीम, अवर्षण, आंतरिक आणि अवनू. बघा, हा थोडासा क्लिष्ट वाटतो, आपण खूप कमी वेळा ऐकतो. परंतु ज्यांचं वाचन जास्त आहे अवांतर, त्याला हे कादंबऱ्यामधून कथांमधून हे तुम्ही ऐकलेलं असणार आहे.
तर त्याला म्हणायचं आवनू, आवनू असा शब्द आलेला आहे. हा होतो तुम्ही जे जे तुम्हाला बिलकुल तुम्ही ऐकलेले नाहीत ते शब्द तुम्ही म्हणजे ते प्रश्न आणि शब्दही तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यावा असं मला वाटतं, आणि जेणेकरून तुमची लिहिल्यामुळे ती प्रॅक्टिससुद्धा होणार आहे. त्याच्यानंतर पुढील शब्द बघा, आजानुबाहू म्हणजे अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी. याला तर आदिवासी म्हणतात, म्हणजे आपलं उत्तर नसणारच आहे. याला आदिवासी म्हणतात हो की नाही, म्हणजे हे आपलं उत्तर नाही. त्याच्यानंतर ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा, हे आपलं उत्तर आहे बघा. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे, कारण संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोकापर्यंत याच्यासाठी एक शब्द आहे आपल्याकडं, त्याला आपण अपादमस्तक म्हणतो, आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण अद्वितीय म्हणतो. आलं लक्षामध्ये? मात्र पर्याय नऊचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर 10वा प्रश्न बघा, बरोबर जोडी ओळखा. मेतकूट म्हणजे मेथीचा कूट, हे तर काहीतरी गप्पा आणल्या, कारण मेतकूट म्हणजे घनिष्ठ मैत्री, म्हणजे बरोबर म्हणजे पहिलं तर चुकलं कन्फर्म. आता मदाचे बोट म्हणजे घनिष्ठ मैत्री म्हणले, म्हणजे हे तर चुकले असणार, कारण मदाची बोट असा जो शब्द आलाय मदाची बोटे, तर त्याला खोटी आशा असा शब्द आहे. खोटी आशा म्हणजे तिसरं पण चुके पहिलं पण चुके. मुखस्तंभ, विनाकारण बोलणारा. आता इथे पण चुकीचाच अर्थ आहे, कारण मुखस्तंभ याचा अर्थ आहे की मुका नसूनही तो काहीच बोलत नाही, मुका नसूनही न बोलणारा असा अर्थ आहे तो. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे हे पण चुकीचं ठरणार आहे. आपल्याला विचारले बरोबर जोडी ओळखा, मग अद्वैत. अद्वैत म्हणजे काय? परमेश्वराशी पूर्णता एकरूप होणे, याला अद्वैत असं म्हणतात. इतिहासामध्ये आपण बघतो बघा, हा शब्द आलेला आहे अद्वैत तत्वज्ञान. आपल्या प्राचीन भारतीय परंपरेमध्ये आद्यगुरु शंकराचार्य यांना अद्वैत तत्वज्ञानाचे जनक असं बोलले जातं. त्याच्या संदर्भाने हा शब्द तुम्हाला समजून येईल. त्याच्यानंतर आता तुमच्यासाठी 11वा प्रश्न आहे. दर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न काय वाचून घेऊ आपण. पिवळ्या फुलांची ओळ या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. तर पर्याय क्रमांक 1 माळ, पर्याय क्रमांक 2 सोनवळी, पर्याय क्रमांक 3 पिवळावळी, आणि पर्याय क्रमांक 4 पितांबरी. तर तुम्हाला कमेंट करून या प्रश्नांचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्याचबरोबर मला वाटतं हा व्हिडिओ तुमच्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला अजून माहितीसाठी तुम्ही ओएसएस करिअर पॉईंटच्या वेबसाईटला भेट देऊ शकता, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला भेट देऊ शकता, इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करा, आणि फेसबुक पेजलासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. धन्यवाद.